नमस्कार कुकिंग कुकिंगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज मी बनवत आहे मिरच्यांची भाजी तर आपल्या ह्या जाड ठेच्याच्या मिरच्या आहेत त्यापासून मी ही भाजी बनवत आहे तर खूप साधी सोपी आहे ही भाजी बनवायला तोंडी लावण्यासाठी किंवा तुम्ही भाकरी पोळीसोबत भातासोबत खाऊ शकतात आणि किंवा कुठलीही भाजी नसेल घरात तर ही भाजी तुम्ही बनवू शकतात तर चला बघूया रेसिपी तर ह्या मी सहा ते सात जाड मिरच्या घेतलेल्या आहे ह्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे आणि दोन बारीक मिरच्या घेतलेल्या आहेत तिखटपणासाठी आणि आता आपल्याला दहा बारा कढीपत्त्याची पानं सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा कप शेंगदाणे घेतलेले आहे खमंग भाजून घेतलेले आहे त्याची सालं मी काढून घेतलेली आहे आणि पाणी लागणार आहे आपल्याला एक ते दीड ग्लास धना पावडर घेतलेली आहे एक चमचा भरून छोटा चमचा अर्धा असं हळद घेतलेली आहे अर्धा चमचा भरून मोहरी अर्धा चमचा भरून जिरं चवीपुरतं मीठ थोडा पाव चमचा हिंग असं आपल्याला सगळं लागणार आहे आणि फोडणीसाठी तेल लागणार आहे तर आपण या मिरच्या याचे दोन भाग करून अशा लांबसर कापून घ्यायचे आहे हे बघा मी कापून घेतलेले आहे तुम्हाला विया काढून टाकायच्या असेल तर काढू शकतात तुम्ही आणि ह्या तिखट मिरच्या त्याही मी कापून घेतलेल्या आहे बारीक आता आपलं सगळं साहित्य तयार आहे आता आपण हे शेंगदाणे आहे ते खलबत्त्यात आवडधोबड कुटून घ्यायचे तुम्ही मिक्सरमधूनही जाडसर कुटू शकतात तर हे जाडसर कुटून झाल्यावर आपण यामध्ये लसूण आणि कोथंबीर टाकून हे पुन्हा जाडसर कुटून घ्यायचं आहे हे खूप बारीक करायचं नाही आपल्याला हे असं छान लागतं आबडधोबड आणि याची चव खूपच अप्रतिम बनते मग या मिरच्या चवीला खूपच रुचकर बनता तर चला बघूया आता रेसिपी आता मी कढई ठेवत आहे त्यामध्ये दोन ते तीन पळी तेल टाकलेलं आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे आता आपण यामध्ये मोहरी टाकून घेणार आहोत तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त टाकू शकतात मोहरी चांगली तडतडली आहे आता जिरं टाकून घ्यायचं जिरंही छान फुललेलं आहे आता आपण बारीक हिरवी मिरची कापलेली ती टाकून घ्यायची आहे ती परतून घ्यायची आपल्याला आता कडीपत्त्याचे पाने टाकून घेत आहे तेही परतून घ्यायचं आपल्याला आता आपल्या ह्या जाड मिरच्या टाकून घ्यायच्या आहे ह्या तिखट नाही आहे मिरच्या मिरची है ह्या ह्या आपल्याला एखाद मिनिट असा परतून घ्यायचे आहे आता आपण ह्यामध्ये पाव चमचा हिंग टाकून घेणार आहोत आणि छोटा अर्धा चमचा भरून हळद टाकून घेणार आहोत एक चमचा भरधना पावडर आता हे पुन्हा एखाद मिनिट असं परतून घ्यायचं ही भाजी खानदेशात वरणबट्टीसोबतही केली जाते अगदी लग्नात पंक्तीत ही भाजी असते खूप चविष्ट बनते ही भाजी तर हे बघा एक मिनटं परतून झालेलं आहे आता मी इथे पाणी टाकून घेत आहे तर तीनशे ते चारशे एम एल पाणी टाकून घ्यायचं आहे आता भाजीला उकळ फुटत आहे त्यावेळी आपल्याला चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आता भाजी चांगली उकळायला लागलेली आहे आता आवडीप्रमाणे शेंगदाण्याचं कूट कमी जास्त तुम्ही टाकू शकतात ते सगळंही टाकू शकतात किंवा थोडं कमी आवडत असेल तर कमी टाकू शकतात तुम्हाला पातळ भाजी हवी आहे की घट्ट हवी आहे की कोरड्या मिरच्या करायच्या आहेत त्याप्रमाणे शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आणि पाणी कमी करून घ्यायची ही भाजी ही छान लागते आणि कोरड्या अशा मिरच्याही छान होतात याप्रमाणे तर आता मी कोथिंबीर टाकून घेत आहे उकडी यायला लागली आता तीन ते चार मिनटं हे झाकण ठेवून मी मिरची चांगली शिजून घेणार आहे हे बघा मीडियम फ्लेम ठेवलेली आहे मी ही भाजी करताना तर हे अजून आपल्याला घट्टसर करून आहे अजून उकळून घ्यायची व्यवस्थित मिरची शिजलेली आहे का बघून आहे ही अशी पातळ असली तर तुम्ही भाकरीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकतात आणि कोरडी केली तर तुम्ही तोंडी लावायला किंवा वरण भातासोबतही असं खाऊ शकतात तर बघा आपली भाजी किती छान घट्टसर झालेली आहे तिचा कलरही खूप सुंदर आलेला आहे तुम्ही अशीही खाऊ शकतात मी अजून थोडी घट्टसर बनवून घेत आहे ही तर कशी वाटली तुम्हाला ही मिरचीची भाजी अगदी साधी सोपी पटकन बनणारी आहे आणि चवीला तर खूपच रुचकर बनते ही तर आता ही भाजी आपली झालेली आहे ही थंड झाल्यावर अजून घट्ट होते तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घट्ट पातळ बनवू शकता तर कशी वाटली तुम्हाला ही मिरचींची भाजी तर नक्की मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू